शहर के जाने माने और प्रतिष्ठित पूर्व पार्षद बंडू तलवेकर का 50वां जन्मदिन बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस दरमियान आमदार आशीष जायसवाल प्रमुखता से उपस्थित थे। वहीं विद्यार्थियों ने भी पूर्व पार्षद को पुष्पगुच्छ देकर जन्मदिन की शुभकामनाएं दी। हर व्यक्ति के जीवन में उसका जन्मदिन बेहद खास दिन होता है, वही रिश्तेदार और दोस्त उसे और खास बना देते हैं। ऐसा ही कुछ बेहद ही खास तरीके से शहर के जाने माने और प्रतिष्ठित पूर्व पार्षद बंडू तलवेकर का 50वां जन्मदिन भी मनाया गया। इस दरमियान आमदार आशीष जायसवाल प्रमुखता से उपस्थित थे। वही स्कूली छात्रों ने इसे और खास बनाते हुए पूर्व पार्षद को पुष्प देकर जन्मदिन की शुभकामनाएं दी। इस दरमियान बात करते हुए आमदार आशीष जायसवाल ने बंडू तलवेकर की प्रशंसा की। वही पूर्व पार्षद बंडू तलवेकर ने भी अपना मनोगत व्यक्त किया। वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो। एक उत्तम कार्यकर्ता, एक उत्तम नगरसेवक, एक उत्तम जनतेचा प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ता, गोरगरीब माणसांसाठी जीवन रात्र धावपळ करणारा आणि प्रत्येक माणसाच्या न्याय देण्यासाठी स्वतःचं जीवन झोकून देणारा, एक अभिमान वाटेल असा कार्यकर्ता बंडूभाऊ तलवेकर आहे। आणि मला विश्वास आहे की बंडूभाऊ तलवेकर एक अत्यंत लोकप्रिय नेतृत्व आहे। त्यांच्या वाढदिवसामध्ये त्यांना शुभेच्छा देतो आणि ते नागपूरमध्ये ऐतिहासिक मताने निवडून येतील अशा पद्धतीची शुभेच्छा देखील माझी त्यांना आहे। खरं म्हणजे त्यांच्यासाठी काय बोलावं हे मला शब्द सुचत नाही आहे आणि अभिमान आहे या एरियाच्या लोकांचा भाग्य आहे की असा एक उत्तम कार्यकर्ता त्यांना मिळाला आहे। सरळ सर्वांसाठी लोकशाहीमध्ये सर्वांना मिळत नाही आणि असा कार्यकर्ता या ठिकाणी लोकांना मिळालेला आहे, त्यांना मी त्यांच्या वाढदिवसामध्ये खूप मनापासून शुभेच्छा देतो। मेरे जन्मदिन के शुभ अवसर पर मेरे श्रद्धास्थान हमारे बड़े भाई साहब सम्माननीय आमदार लोकप्रिय आमदार आशीष जायसवाल साहब, इनके सामने मैं संकल्प करता हूँ नागपुर शहर में आने वाले महानगर पालिका में महाराष्ट्र में अगर आगाड़ी हो भी जाए तो मेरे प्रभाग नंबर 3 जहाँ बहुसंख्यक मुस्लिम एरिया है, मुझे प्रभाग नंबर 3 में साहब आगाड़ी नहीं चाहिए। मैं प्योर प्योर भगवे की जीत, प्योर धनुष्य बाण और बाबा साहब का स्वप्न साकार करना चाहता हूँ। यही मेरी आज हार्दिक मेरी मनपूर्वक शुभेच्छा है और सभी यहाँ के मेरे परिसर के प्रभाग नंबर 3 नागपुर शहर के सभी निवासियों को मैं हार्दिक शुभेच्छा देता हूँ। धन्यवाद, थैंक यू, जय हिंद, जय महाराष्ट्र। 50वां जन्मदिवसानिमित्त रामटेक क्षेत्रातले लोकप्रिय आमदार आशीष जायसवाल साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या नेतृत्वात आज बंडूभाऊच्या जन्मदिवसाचा केक कापण्यात आलं। आमदार साहेबांनी त्यांना भरभूच आशीर्वाद दिलं। आमदार साहेबाच्या आशीर्वादाने आणि इथल्या जनतेच्या आशीर्वादाने बंडूभाऊ तळवेकर निश्चितही या महानगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या उत्तर नागपुरातून पहिला खाता उघडण्याचं काम होईल तर ते बंडूभाऊ तळवेकर यांच्या माध्यमातून होईल आणि तेही 100-200 मतांना नाही तर हजारोच्या मताच्या लीड घेऊन बंडूभाऊ तळवेकर जिंकून येतील। आणि बंडूभाऊने निश्चय केलेला आहे की ह्या प्रभागातून चाहे 2 प्रभाग हो चाहे 3 हो आप संपूर्ण प्रभाग ते पॅनल निवडून आणण्याचं काम करतील। आम्ही सर्व शिवसैनिक त्यांच्या पाठीशी राहून बंडूभाऊ तळवेकरला जिंकून आणण्याचं आम्ही सर्व काम करू, रात्रदिवस काम करू, एवढे शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।